रेसिडेन्सी क्लब 28वे पुणे स्प्राईड अवॉर्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमामध्ये स्पोर्ट्स, कॉर्पोरेट, कला आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. टाइम अचीवमेंट पुरस्कार नितीन देसाई यांना प्रदान करण्यात आलाय, ज्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन शिक्षण, वैद्यकीय आणि धर्मादाय क्षेत्रात गरीब आणि गरजूंना समर्पित केलाय. तीन व शैक्षणिक विश्वस्त व शाळा यासाठी धर्मादाय रुग्णालय चालवत आहेत. मला फारच आनंद होतोय आणि हे जे मला अवॉर्ड मिळाला तो माझा अवॉर्ड नाही आहे, पण माझ्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे इतकं वर्ष 40-50 वर्षात, ते व्यावसायिक असेल का सामाजिक असेल, ते सगळ्यांचे कामामुळे मला हा आजचा अवॉर्ड मिळाला आहे, ते मला फारच संतोष आहे. आणि त्याच्यामुळे बाकी सगळ्या लोकांना पण असं काम करायचं एक प्रोत्साहन मिळेल. पुण्यात येऊन अशा प्रसिद्ध व्यक्तींचा सत्कार माझ्या हातून दिला गेला हे माझं सौभाग्य, पत्रकार आणि द प्रिंट अँड होस्टचे संस्थापक पद्मभूषण शेखर गुप्ता यांनी हे विचार व्यक्त केले. सारे अवॉर्डीज जो हैं ये बहुत लोगों ने अपनी लाइफ में बहुत अचीव किया और अलग अलग डाइवर्स फील्ड से हैं, स्पोर्ट्स से लेके और एंटरप्रेन्योरशिप तक, फिलैंथ्रोपी सब. और मुझे बहुत फख्र होता है कि पुणे जैसे शहर में जहाँ पे इतनी अच्छी बॉन्डिंग है लोगों की, इतनी अच्छी सिटी स्पिरिट है, मुझे आने का मौका मिला और इतने अच्छे लोगों से ना सिर्फ हाथ मिलाने का, मिलने का, बल्कि उनको अवॉर्ड देने का भी सौभाग्य मिला. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर रेसिडेन्सी क्लब ने देश सेवा आणि सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या बहादूर सैनिकांच्या बलिदानाची आठवण करत ज्यांनी देश सेवेसाठी आपले प्राण गमावले अशा वीर सैनिकांच्या पत्नींना यावेळी शिलाई मशीन भेट देण्यात आली आहे.